पिझ्झा कसा बनवायचा ते बघूच यात, पण तुम्ही हे बघा काय मस्त चीज पूल होतं आहे. म्हणजे ह्याचं समाधान आहे ना, एक वेगळंच असतं चीज पूल बघताना. हा पिझ्झा बनवताना ना अवन वापरलं आहे ना येस्ट, पटकन रेसिपी सुरू करूयात. नमस्कार, मी मधुरा, मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. नुकतीच दिवाळी होऊन गेलेली आहे आणि दिवाळीचा फराळ आणि गोडधोड खाऊन कंटाळा आला असेल, तर आज मी तुमच्यासाठी अगदी झटपट होणारी आणि सोपी व्हेज चीज पिझ्झाची रेसिपी शेअर करणार आहे. आणि हा पिझ्झा ना आपण तव्यावर बनवणार आहोत, त्यामुळे तुमच्याकडे अव्हन असला काय आणि नसला काय काहीच फरक नाही पडणार. आणि हा पिझ्झा बनवण्यासाठी मी वापरणार आहे ब्रिटानियाचं द लाफिंग काऊ पिझ्झा चीज. आणि यामुळे पिझ्झा मस्त चविष्ट आणि स्वादिष्ट बनेल, आणि मला खात्री आहे हा खाऊन घरातील लहान आणि त्याचबरोबर मोठे पण आनंदी होतील आणि याचा आस्वाद घेतील. चला तर मग रेसिपी सुरू करूयात. चला, हा पिझ्झा बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण बनवूयात पिझ्झा सॉस. त्यासाठी इथे मी घेतलेली आहे टोमॅटो प्युरी. टोमॅटो घ्यायचे, त्याच्यात एक बीटचा तुकडा घालायचा, कुकरमध्ये एक शिट्टीमध्ये छान शिजवून घ्यायचं, मिक्सरला फिरवून गाळून घ्यायचं. टोमॅटो प्युरी बनवून तयार. आता यामध्ये आपण घालूयात मिक्स्ड हर्ब्स, पिझ्झा सीझनिंग, चिली फ्लेक्स, मिरपूड, चवीपुरतं मीठ आणि एक चमचाभर साखर, कारण टोमॅटोमध्ये थोडासा आंबटपणा असतो, तो बॅलन्स करण्यासाठी चमचाभर साखर. ते करूयात मिक्स आणि इथे आपला झटपट असा पिझ्झा सॉस बनवून आहे तयार. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. चला आता पिझ्झा बेस तयार करूयात. अतिशय सोपी आणि फुलप्रूफ रेसिपी आहे. यामध्ये आपण येस्ट वगैरे अजिबात वापरणार नाही आहोत, एक्झॅक्ट प्रपोर्शन्स आहेत. तर इथे मी घेतलेलं आहे अर्धा कप दही. अर्धा कप दही आहे, तर यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं. समप्रमाणामध्ये दही आणि पाणी घालून घ्यायचं. मीठ घालायचं चवीपुरतं. आता यामध्ये घालूयात एक चमचाभर बेकिंग पावडर आणि एक चमचा तेल. बेकिंग पावडर दह्यामध्ये घातली की ती रिॲक्ट व्हायला सुरू होते. आता हे करूयात मिक्स. छान असे बबल्स तयार होतात, तुम्ही बघू शकाल. आता या स्टेजला यामध्ये आपण घालूयात 2 कप मैदा. दही किती घट्ट किंवा पातळ आहे त्या प्रमाणात एखाद दुसरा चमचा मैदा जास्त लागू शकतो, पण त्यापेक्षा जास्त नाही किंवा कमी नाही. आता हे आधी चमच्यानेच मी ढवळून घेते, मग आपण याचा गोळा तयार करूयात. आता हे छान आधी चमच्याने असं एकजीव करून झालं की मग हाताने याचा छान असा एकसंध गोळा मळून घ्यायचा. खूप वेळ मळायची गरज नाही, फक्त एकसारखं करून घेऊया, तुम्ही बघू शकाल. चला, हे छान एकसंध झालेलं आहे. थोडंसं तेल टाकते म्हणजे नंतर हाताला चिकटणार नाही. आणि हे फक्त एक 5 मिनिटं बाजूला ठेवूयात. आता आपण हा आहे ना तव्यामध्ये पिझ्झा तयार करत आहोत, त्यासाठी इथे काही भाज्या मी सॉटे करून घेते. अव्हनमध्ये तुम्ही बेक करणार असाल तर भाज्या परतून घ्यायची अजिबात गरज नाही. अव्हनला काय होतं ना, वरण खालणं सगळ्या बाजूने हीट लागते, त्यामुळे भाज्या शिजतात. पण तव्यावर करता तेव्हा एक बाजूनेच हीट लागते, त्यामुळे हलक्याशा भाज्या आपण फक्त 3 मिनिटं मोजून परतून घेणार आहोत. ज्यामध्ये मी घेतलेला आहे कांदा, वेगवेगळ्या रंगाच्या ढोबळ्या मिरच्या आणि मशरूम. आवडीप्रमाणे भाज्यांचा इथे तुम्ही वापर करू शकता. आता हे हलक्याशा आपण सॉटे करूयात. भाज्या हलक्याशा परतून झाल्या, गॅस बंद केला. यामध्ये घालते पुन्हा मिक्स्ड हर्ब्स, चिली फ्लेक्स आणि अगदी चिमूटभर मीठ. खूप भाज्या ओव्हरकुक अजिबात करायच्या नाही, त्याचा रंग क्रंच आहे तसा राहिला पाहिजे. आता पिझ्झा तयार करूयात. चला तर मग, आता सॉस तयार आहेत, भाज्या तयार आहेत, आता आपण पिझ्झा तयार करायला घेऊयात. हे पीठही छान रेस्ट केलं आहे. आता हे 2 पोर्शनमध्ये डिव्हाइड करूयात. या मध्ये 2 पिझ्झा छान साधारण 1-9 इंचाचे पिझ्झा बनवून तयार होतात या पोर्शनमध्ये. 2 कप मैदा घेतला तर 2 छान असे पिझ्झा. आता चॉपिंग बोर्ड किंवा रोलिंग बोर्ड घ्यायचा, थोडासा मैदा डस्ट करायचा आणि हा पिझ्झा बेसचा गोळा घ्यायचा, छान असा एकसारखा स्मूथ करून घ्यायचा, यावर ठेवायचा आणि लाटून घ्यायचा. हवं तर हाताने असा पंच करून स्प्रेड करून घेतला तरी काही हरकत नाही. यावर पण मैदा बघा किती छान इझिली रोल होतं. आणि हे हलकंसं सैलत असतो, पिझ्झा बेस कधी पण असा खूप जाडसर नसतो, जसं आपण पोळी करण्यासाठी वगैरे करतो तसा हलकासा सैलच हवा.
सो ज्या तव्यावर तुम्ही हे भाजणार आहात त्या तव्याच्या आकारात लाटून ठेवायचं. छान असं हे रोल करून झालं की फोर्क घ्यायचं आणि हे प्रिक करायचं, म्हणजे हे फुगत नाही. आता हा पिझ्झा तव्यावर किंवा इवन ट्रेवर जरी शिफ्ट करायचा असेल, असाच्या असा उचलला तर काय होतं ना, तो स्ट्रेच होतो. म्हणून कायम आहे ना पिझ्झा बेस असा फोल्ड करायचा आणि मग शिफ्ट करायचा. सो या पद्धतीने केला की तो अजिबात स्ट्रेच नाही होत आणि छान असा व्यवस्थित घातला पण जातो. क्या बात आहे. आता हे तव्यावर बनवतो आहे त्यामुळे दोनही बाजू भाजल्या नाही जात आपल्या. म्हणून आता सगळ्यात आधी ही एक बाजू आपण भाजून घेतो आणि मग पुढे काय करायचं ते बघूयात. चला, आता खालची बाजू छानपैकी पेक झालेली आहे. आता गॅस करते बंद. ही बाजू भाजून झाली की बंद गॅस करायचा, गॅस सुरू नाही ठेवायचा. आता हा बेस उलटवून घेऊयात. वा, तुम्ही बघू शकाल काय सुरेख रंग आलेला आहे. आता बंद गॅस करून हा जो वरचा भाग भाजून घेतला आहे यावर थोडंसं तेल स्प्रेड करायचं. यामुळे काय होतं ना, जो आपण सॉस यावर लावणार आहे, जो सॉस आपण स्प्रेड करून घेणार आहे, तो सॉस या बेसमध्ये ॲब्झॉर्ब होत नाही आणि मग बेस आपला सॉगी बनत नाही. तेवढ्यासाठी आपण हा तेलाचा थोडा हलकासा कोटिंग करून घ्यायचं. आता यावर घालूयात आपला पिझ्झा सॉस, व्यवस्थित असं स्प्रेड करून घ्यायचं. आणि आता या सॉसवर आपण घालणार आहोत ब्रिटानियाचं द लाफिंग काऊ पिझ्झा चीज. आणि असं मस्त श्रेड करून घालायचं आणि तुम्ही बघू शकाल किती सॉफ्ट आहे हे चीज. वा, इझिली अगदी श्रेड होतं आहे आणि मस्त असे लांब लांब श्रेड्स होत आहेत. चला, मस्त असं चीज स्प्रेड करून झालं की यावर घालूयात भाज्या ज्या आपण आधी छानपैकी तयार करून घेतलेल्या आहेत. आणि जसं मी सांगितलं आवडीप्रमाणे तुम्ही भाज्यांचा इथे वापर करू शकता. आणि थोडेसे ब्लॅक ऑलिव, ब्लॅक ऑलिवमुळे पिझ्झा एकदम असा उठावदार दिसतो. आणि भाज्या घालून झाल्या की पुन्हा यावर आपण घालणार आहोत ब्रिटानियाचं द लाफिंग काऊ पिझ्झा चीज, ज्यामुळे आपला पिझ्झा बनतो एकदम चीजी आणि क्रीमी, कारण यामध्ये आहे मोझरेला चीज. आणि चीज टाकल्यावर थोडेसे आणखी, म्हणजे ते भाज्या आहे ना, छान दिसतात पुन्हा. येस, आणि आता झाकण ठेवायचं. गॅस करते सुरू आणि अगदी मंद आचेवर 10 मिनिटं हा पिझ्झा आपण बेक करून घेणार आहोत. छान मंद आचेवर एकसारखा भाजला गेला पाहिजे. आणि इथे हा पिझ्झा मंद आचेवर 10 मिनिटं छान बेक केलेला आहे. चेक करूयात. आ हा हा, काय चीजचा मस्त असा सुवास दरवळलेला आहे. क्या बात आहे. आणि हे बबली चीज. आता हा पिझ्झा काढूयात कूलिंग रॅकवर. हा व्हेज चीज पिझ्झा जबरदस्त दिसतो. आता आपण यावर आहे ना परत हलकंसं पिझ्झा सीझनिंग किंवा मिक्स्ड हर्ब्स घालूयात आणि याचसोबत यावर घालूयात थोडेसे चिली फ्लेक्स देखील. आ हा हा, क्या बात आहे. आता कट करूयात. क्या बात आहे, पिझ्झा आहे, चीज पूल झालंच पाहिजे. आ हा हा हा, क्या बात आहे. तुम्ही बघा काय सुंदर चीज पूल होतंय, जबरदस्त. हे ब्रिटानियाचं द लाफिंग काऊ पिझ्झा चीज, यामुळे हा पिझ्झा आहे ना चवीला सुपर डिलिशियस बनतो आणि खूप स्ट्रेची होतं. तुम्ही बघू शकाल चीज पूल जबरदस्त. तुम्ही देखील हा पिझ्झा घरी बनवून बघा हे चीज वापरून. तर पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत. तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची असल चव.